सर्वाधिक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गाजवलेली वादळवाट, सोनेरी क्षणाची एक आठवण, अनुभवाची गोड साठवण, महिलांच्या किलबिलताने वाटणारी सहजता, अटूट शब्दांनी गुंफलेली कविता। आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी मी सुवर्णा तारे लाड जागृती महिला मंडळातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते। तो दिवस अजूनही आठवतो ज्या दिवशी मी या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मनावर दडपण आल्यासारखे झाले होते की वर्षभर कार्यक्रम कसे राबवायचे व ते यशस्वी होतील का। पण म्हणतात ना, रक्ताची नाती जन्माने मिळतात, रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात। पण नाते नसतानाही जे बंधन जुळतात त्यांनाच मैत्रीण म्हणतात, त्यांनाच मैत्रीण म्हणतात। अशा रेशमी बंधनांनी माझ्या सर्व मैत्रिणींनी वेळोवेळी मला साथ दिली, तसेच उपस्थित असलेल्या सर्वांचे सहकार्य लाभले। या वर्षभरात आपण विविध कार्यक्रम सादर केले, जसे रंगपंचमी, कावड यात्रा, गणेश उत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी, पाडवा पहाट, तसेच आजचा हा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम। नाते तुमचे आमचे, नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे, तिळगुळ हलव्यांसंगे अधिक दृढ करायचे, तिळगुळ हलव्यांसंगे अधिक दृढ करायचे। जसे तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट बांधून ठेवतात, जसे तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट बांधून ठेवतात, तसेच आपणही एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनातून घट्ट बांधून राहू, हाच या कार्यक्रमाचा हेतू। हा हेतू साध्य करण्यासाठी माझ्या सर्व भगिनींनी खूप मेहनत घेतली। लाड जागृती महिला मंडळासाठी एवढेच म्हणेन, स्मृतीचा हा झरा निरंतर आपच्या हृदयी वाहू दे, श्री शक्तीचा भाव सनातन मनातून पाझरू दे, घे भरारी पतंगासवे बहरू दे तुझे गगमन, विसर दुःख तू सारे फुलू दे तुझा प्रत्येक क्षण। सर्व कार्यक्रमात माझ्या व माझ्या भगिनींनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी आभार न मानता त्यांच्या ऋणात राहू इच्छिते। कार्यकारिणी नसतानाही ज्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्यांचे मी मनापासून आभार मानते, आणि पुढच्या येणाऱ्या अध्यक्षाला वेळोवेळी माझी साथ कायम असेल शेवटी एवढेच बोलू इच्छिते। उंच नभी उडता पतंग, संत हवेचा त्याला संग, मैत्रीचा हा नाजूक बंध राहो आपले नाते अखंड, तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरूया, आणि तिळगुळासारखे आपले नातेही गोड बनवूया, तिळगुळ घ्या गोडगड बोला, तिळगुळ घ्या गोडगड बोला। धन्यवाद।